झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर जाऊया मनोरंजन विश्वात। गल्लीपासून दिल्लीपर्यंत विद्यानं आपली छाप पाडली, मात्र पडद्यावर डर्टी पिक्चर साकारणारी विद्या आता ऑफस्क्रीन वर क्लीन पिक्चर साकारण्यासाठी सज्ज झाली आहे। कारण केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं क्लीन पिक्चर निर्माण करण्यासाठी विद्याची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे, त्यामुळे आता विद्या जनतेला स्वच्छतेचे धडे देताना दिसेल। काकस्पर्श चित्रपटाच्या प्रीमियरला अभिनेत्रींनी पारंपरिक वेशातच हजेरी लावली। महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श ही विलक्षण प्रेमकथा उलगडणारा सिनेमा या वीकेंडला रिलीज झाला। या सिनेमाचा प्रीमियर मुंबईत नुकताच पार पडला। महेश मांजरेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या कलाकारांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं। या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या काकस्पर्शनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला। या विलक्षण प्रेमकथेला पहिल्याच दिवशी दणदणीत म्हणजे 80% ओपनिंग मिळालं, तर सचिन खेडेकरच्या अभिनयाचंही भरपूर कौतुक झालं। हिंदीत इम्रान हश्मीचा बहुचर्चित जन्नत 2 हा सिनेमा रिलीज झाला, मात्र या सिनेमाला प्रेक्षक पहिल्या दिवशी फारसे फिरकले नाहीत। गुलाम सिनेमात आतिक्या खंडाला या गाण्यात राणी मुखर्जीनं आपल्या आवाजाची झलक दाखवल्यानंतर पुन्हा एकदा राणीचे सूर आगामी अय्या या सिनेमात आपल्याला ऐकायला मिळणार होते, मात्र साऊंड रेकॉर्डिंगच्या वेळी आपला आवाज या गाण्यासाठी सूट होत नसल्याचं राणीच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आता हे गाणं आपण गाणार नसल्याचं राणीनं स्पष्ट केलंय। दोन मध्ये आलेल्या राज सिनेमानंतर तब्बल 10 वर्षांनी राज 3D येतोय। या सिनेमात बिपाशा काम करतेय आणि तिच्या म्हणण्यानुसार हा सिनेमा चांगला चालला तर तिची हॅट्रिक होणार आहे। राज जिस्म या सिनेमांच्या यशानंतर आता राज 3D लाही यश मिळालं तर फट कॅम्प बरोबर तिचीही हॅट्रिक होईल। झटपट बातम्यांमध्ये आज इतकंच, थोड्याच वेळात सविस्तर बातम्या जाणून घेऊया सुवर्णाकडून। पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।